कल्याण पश्चिम मांडा टिळवाळा परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून 1 कोटी रुपये कामाचं भूमिपूजन बुधवारी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आलं असून मांडा टिळवाळा परिसरातील मस्जिद ते तलाव सीसी रस्ता माता मंदिर ते इंदिरा नगर पाईपलाईन टाकणे सावळाराम पाटील नगर बाल्यांनी टेकडी पाण्याच्या टाकी परिसरात सीसी रस्ता तयार करणं सह इतर विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी आमदार भोईर यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर नाराजी व्यक्त करत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे आमच्या सर्वांवरती बोलणं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भान ठेवून बोलावं असा इशारा आमदार विश्वनाथ भोईर यांनी गणपत गायकवाड यांना दिला आहे. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमच्या नगरसेविका नमिता वहिने आणि मयूर शेट पाटील यांच्या मागणीनुसार जवळजवळ 1 करोडचा निधी आपण दिलेला आहे. आता आपण इथे उभे आहोत. ह्या भागाला पाण्याची लाईन नाही. हे कुठनं पाणी भरतात हा त्यांचा प्रश्न खरोखर गंभीर आहे. परंतु मयूर शेट पाटील आणि नमिता वहिनींनी इथे माझ्याकडून 40 लाख रुपये घेऊन नवीन पाण्याची लाईन आपण इथे टाकणार आहोत. तसंच बल्ल्यांनी टेकडे इथे 20 लाखाचा सीसी रस्ता आहे. अजून दर्गा परिसरामध्ये 25 लाखाचा सीसी रस्ता आहे आणि बल्ल्यांनी गावामध्ये 15 लाखाचा सीसी रस्ता असा 1 कोटी रुपयाचा भरगच्च उद्घाटनाचा कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. आता कसं माहिती का, ज्याचा त्याची विचार करण्याची पद्धत असते, ज्याची त्याची विचार करण्याची कुवत असते. आता माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे उठाव केला त्याच्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर गेलो. आता श्रीकांत शिंदे त्यांचे पुत्र आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलणं म्हणजे सर्व आमच्या सर्वांबद्दल असं बोलणं आहे. तर गणपत शेठचं गायकवाडनी जरा भान राखून बोलावं, कारण आपण युतीमध्ये आहे आणि युतीमध्ये असं वक्तव्य मला वाटतं नको आहे, अशी माझी स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे. माझा प्रभाग आहे बल्ल्यांनी प्रभाग. या प्रभागावर नेहमीच महापालिकेचं दुर्लक्ष असले आणि नेहमीच सावत्र मुलाची एक सावत्र मुलासारखी वागणूक या अप्रभागावर आणि या बल्ल्यांनी प्रभागावर महापालिकेने दिलेली आहे. त्याच्यासाठी 2010 पासून आम्ही खूप प्रयत्न केले निधीसाठी, परंतु महापालिकेकडून जेवढी निधी पाहिजे होती तेवढी उपलब्ध झाली नाही. आता आपण बघत आहात 2015 मध्ये जे इस्टिमेट बनवले होते ते आता कोविड काळाच्या नंतर कुठेतरी मार्गी लागले. आणि आता आपण बघतो येथील स्थानिक आमदार यांच्यामार्फत आपल्या बल्ल्यांनी प्रभागावर विशेष प्रेम असून त्यांनी या प्रभागासाठी आणि हा प्रभाग एक भौगोलिक मोहण्यापासून इंद्रानगरपर्यंत हा आपल्या महापालिकेतील एकदम मोठा भौगोलिक प्रभाग आहे. या प्रभागाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिला. दर महिन्याला बघतो आपण इथे 1-1 कोटी 2-2 कोटी कामाचे उद्घाटन होत आहेत. आणि खरंच आम्ही येथील स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांचे मनापासून अभिनंदन करेल, त्यांना धन्यवाद देईल का त्यांच्यामार्फत ह्या बल्ल्यांनी प्रभागात कुठेतरी विकासाची कामे मार्गी लागत आहेत.